भाजपच्या कल्याण जिल्हा युवक अध्यक्षपदी वैभव गायकवाड यांची नियुक्ती. व्यसनाच्या आणि गुन्हेगारीच्या आहारी गेलेल्या तरुणांना बाहेर काढून रोजगार देणार. भाजपच्या कल्याण जिल्हा युवक अध्यक्षपदी भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी कल्याण डोंबिवली महापालिका त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वपूर्ण ठरणार आहे. भाजप पक्षाकडून सध्या प्रत्येक शहरात, तालुका, जिल्ह्यामध्ये विविध पदावर तरुणांना संधी देत पक्षाला बळ देण्याचे काम सुरू केले जात आहे. त्याच माध्यमातून भाजपच्या कल्याण जिल्हा युवक अध्यक्ष पदी वैभव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण पूर्व भागातील अनेक तरुण हे व्यसनाच्या गुन्हेगारी विश्वात रोजगार नसल्याने वळले आहेत. त्यामुळे या तरुणांना या व्यसनातून बाहेर काढून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे ही प्राथमिकता असल्याचं वैभव गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. वैभव गायकवाड यांच्या नियुक्तीनंतर कल्याण भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. माझं मेन असं आहे, आज मी जेव्हा ग्राउंडवरती फिरतो मी बघतो ज्या मुलांना जॉब नाही आहे त्या मुलांना व्यसनाची एक सवय लागलेली आहे आणि त्या गोष्टींमुळे गुन्हेगारी वाढत आहे. तर तुम्ही बघाल ती एक चेन बनलेली आहे. त्या चेनला कुठेतरी मी थांबवण्याचा प्रयत्न करेन आणि ती चेन ब्रेक करून मी युवकांना त्या व्यसनामधनं पहिले सोडून त्यांच्यासाठी नोकऱ्या वगैरे चांगल्या कुठे उपलब्ध होतील याचा मी प्रयत्न करून चांगली सुधारणा आणेन. कारण कल्याणमध्ये तुम्ही बघितलं मागच्या एक दोन महिन्यामध्ये खूप गुन्हेगारी झालेली आहे. तर ते मी कसं कंट्रोलमध्ये ते पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यासोबत राहून कसं हे सगळं थांबवता येईल याचा मी प्रयत्न करणार. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण.